आता आपण विरामचिन्ह या घटकावर आधारित प्रश्न बघूया. प्रश्न पहिला, खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. बघा, संदीप हुशार आहे या वाक्यात कोणते विरामचिन्ह आले आहे? पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम का प्रश्नचिन्ह? संदीप हुशार आहे, आहे या शब्दानंतर पूर्णविराम आहे, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पूर्णविराम. प्रश्न दुसरा, खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. वाक्य आहे तू कधी येणार आहेस. बघा, पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि प्रश्नचिन्ह. बघा, तू कधी येणार आहेस, आहेस या शब्दानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेले आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, प्रश्नचिन्ह. विरामचिन्ह या प्रकारातील पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. वाक्य आहे वा काय छान सुंदर आस्ता अक्षर आहे तुझं. बघा, त्याला पर्याय आहेत पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम आणि प्रश्नचिन्ह. बघा, यामध्ये इथं कोणते विरामचिन्ह आले? बघा, इथे विरामचिन्ह आलेलं आहे उद्गारवाचक चिन्ह. बघा, म्हणजे पर्याय दोन उद्गारवाचक चिन्ह या प्रश्नामध्ये आलेले आहे. विरामचिन्हावरील पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. वाक्य बघा, शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. पर्याय क्रमांक पूर्णविराम, दोन स्वल्पविराम, तीन अर्धविराम आणि चौथा आहे प्रश्नचिन्ह. आता बघा, या वाक्यात शाळेत चित्रकला नंतर स्वल्पविराम आहे, रांगोळीनंतर स्वल्पविराम आहे, कथाकथन स्पर्धा झाल्या, म्हणजे यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वल्पविराम. विरामचिन्हावरील पुढील प्रश्न आहे, प्रश्न पाचवा, खालील दिलेल्या विरामचिन्हातून संयोग चिन्हाचा योग्य पर्याय ओळखा. बघा, पहिले चिन्ह बघा, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, काकपद आणि उद्गारवाचक चिन्ह. तर म्हणजे संयोग चिन्ह कोणता पर्याय योग्य पर्याय आहे? दोन नंबर, संयोग चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, आपण विरामचिन्हावरील पाच प्रश्न बघितले, तर आणखीही आपल्याला या विरामचिन्ह या घटकावरील आणखीही प्रश्नांचा सराव घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही विविध प्रकाशनाची पुस्तके वापरा व विरामचिन्हावरील सर्व प्रश्नांचा सराव करा. परीक्षेसाठी शुभेच्छा, धन्यवाद.